वस्ताद देशातील पहिले हिंद केसरी पैलवान आणि एक्संबागावचे सुपुत्र श्रीपती हंचनाळे यांचे निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह एक शहर आणि परिसरावर पसरली शोककळा कोल्हापूर सह कर्नाटक गावागावात कुस्ती म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येते ती लाल माती आणि कुस्तीचा आखाडा याच आखाड्याचा वस्ताद आणि देशातील पहिले हिंद केसरी पैलवान एकसंबा शहराचे सुपुत्र श्रीपती हंचनाळे यांचे आज निधन झाले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह एकसंबा शहर परिसरावर शोककळा पसरली आहे कुटुंबाची परिस्थिती अगदीच बिकट असताना कसरत आणि व्यायामाची आवड अंगी असणाऱ्या हिंदकेसरी श्रीपती हंचनाळे यांचा जन्म काशीबाई आणि यल्लाप्पा हंचनाळे या दाम्पत्याच्या पोटी झाला बुवाची सौंद येथे पहिली व पाचवी पर्यंतचे शिक्षण घेतले त्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षापासून एकसंबा येथे ते तालीम सरावाला सुरुवात केली येथील तालिमीचे वस्ताद श्रीपती हिरुकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली दरम्यानच्या काळात घरची परिस्थिती नाजूक असताना त्यांनी कसरतीचा सामना करत कुस्तीतील चमकदार कामगिरी सुरू ठेवली होती कुस्तीचे धडे गिरवत असताना वस्ताद श्रीपती हिरुकुडे हे त्यांचे अगदीच निकटवर्तीय झाले होते त्याचबरोबर हंचनाळे यांचे वडील यल्लाप्पा हेही पैलवानच होते त्यामुळे त्यांना माझा मुलगा कुस्ती क्षेत्रात चमकावा अशी इच्छा होती सदरची इच्छा हिरिकुडे यांच्या पुढे बोलून दाखविताच दोघांच्या चर्चेतून श्रीपती यांना कोल्हापूर येथील तालीमीत सराव करण्यासाठी पाठविण्याचा निर्णय घेतला श्रीपती हेही कुस्ती म्हटलं की अगदी उत्साहवर्धक बनायचे वयाच्या वीसव्या वर्षी त्यांनी कोल्हापूर येथील शाहूपुरी तालीमीत सराव करण्यास सुरुवात केली एकसंबा येथे सराव करत असताना त्यांना धडे देण्यासाठी लाहोरचे अनवर पंजाब हेही आले होते हंचनाळे येथील तालीमीत सराव करत असताना रामू गारगोटे तुकाराम पवार दत्तू पोमगार रत्नाप्पा बाकळे सत्तार बुट्टे सरदार मकानदार संभाजी सातवर यांच्यासह स्थानिक पैलवानांनी साथ दिली होती यावेळी तालीमीत सराव करणाऱ्या प्रत्येकांबरोबरच ते घट्ट मैत्रीचे नाते निर्माण केले होते वडिलांचे स्वप्न साकार करण्याबरोबरच त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रासह कोल्हापूर आणि एक्संब्याचे नाव चमकविले नवी दिल्ली येथे तेवीस मे एकोणीसशे एकोणसाठ साली झालेल्या लढतीत प्रतिस्पर्धी रुस्तुम ए पंजाब बत्तसिंग याला आसमान दाखवत भारताच्या पहिल्या हिंद केसरीचा मान पटकविला त्यानंतर महाराष्ट्र केसरीसह अनेक कुस्त्यांमध्ये दिग्गज मल्लांना त्यांनी आसमान दाखवत कुस्ती क्षेत्राचा वस्ता धोण्याचा मान पटकवला होता त्यांना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन्मानित करून गौरव केले होते त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने सरकारने शिवछत्रपती पुरस्कार सरकार पुरस्कार कर्नाटक कर्नाटक भूषण अनेक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यातही आले होते त्यांचे आज निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह सीमा भागातील कुस्ती क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे एक्संबा शहराच्या सुपुत्राने गाजविलेल्या मैदानांच्या आठवणी त्यांच्या निधनाने पुन्हा एकदा ठिकठिकाणी आणि ताज्या होताना दिसल्या